राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही खासगी रुग्णालयात सर्व उत्पन्न गटातील नागरिकांसाठी महात्मा फुले आरोग्य जनयोजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना 31 जुलैपर्यंत सुरू होती. ही मुदत संपल्यानंतर शासनानं आणखी 3 महिने वाढ करून 31 ऑक्टोबरपर्यंत ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे सर्व आर्थिक स्तरातील रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य जनयोजनेतून यापूर्वी पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांवरच औषध उपचार केले जात होते. शासकीय रुग्णालयांबरोबरच काही खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा ही योजना सुरू आहे. पण राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलंय. आत्तापर्यंत या यादीत ज्या आजारांचा समावेश होता त्यामध्ये कोरोनाचाही समावेश करण्यात आलाय. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू ठेवण्याचा निर्णय शासनानं जाहीर केला होता. पण आता त्यात आणखी 3 महिन्यांची वाढ करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळालाय.